नमस्कार, आरपी रेसिपी अँड लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत थंडीमध्ये स्पेशल पौष्टिक आणि हेल्दी मेथीचे पराठे. तर त्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण पाहून घेऊया. मेथी ही आपण मोठी मेथी घेतलेली आहे, ही स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे. ही आपल्याला अजून बारीक कापायची आहे, म्हणजे बारीक चिरून घ्यायची आहे. त्यासाठी आपण इथे एक वाटी दही घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली 1 चमचा, 1 चमचा आपला अग्री कोळी घरगुती लाल मसाला घेतलेला आहे, 1/2 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि इथे 1 मोठी वाटी भरून आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1/2 वाटी भरून आपण इथे बेसन घेतलेलं आहे, म्हणजे चण्याचं पीठ. हे सर्व साहित्य आपलं मेथीचे पराठे बनवण्याचं आहे. इथे आपल्याला पहिले ही मेथी जी आहे ही एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. आता आपण पहिले मेथी बारीक चिरून घेऊयात. इथे आपण ही बारीक चिरलेली मेथी सुद्धा घेतलेली आहे, त्यामध्ये आपण घेतलेला आहे 1 चमचा आपला अग्री कोळी घरगुती लाल मसाला, त्यामध्ये आपण ही 1/2 चमचा हळद घेतलेली आहे, सोबतच 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि आपण हा ओवा घेतलेला आहे. ओवा आपल्याला हातात चांगला मळून घ्यायचा आहे. इथे आपण चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. इथे आपण हे 1/2 वाटी बेसन घेतलेलं आहे. गरजेनुसारच आपल्याला घ्यायचं आहे. जर ती जर आपली कमी असेल तर सर्व साहित्य सुद्धा आपल्याला कमी घ्यायचं आहे. तर आपण इथे 1/2 वाटी बेसन घेतलं, त्यातलं 1/2 बेसन ठेवलेलं आहे. इथे आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, ते सुद्धा आपण इथे प्रमाणातच घेणार आहोत. इथे आपण हे 1 वाटी म्हणजे 1 लहान वाटी दही घेतलेलं आहे, म्हणजे साधारण 5-6 चमचे होईल इतका दही यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून चांगलं मळून घेणार आहोत. जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसंच आपल्याला हे सर्व साहित्य सुद्धा मळून घ्यायचं आहे, म्हणजे एक चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला यामध्ये पाण्याची तर गरज नाही लागणार, कारण आपण यामध्ये दही घेतलेलं आहे, त्यामुळे दह्यामध्येच आपण पूर्णपणे हे मिश्रण एकत्रित करून घेणार आहोत, म्हणजे चांगलं मळून एक गोळा करून घेऊयात. इथे आपलं मिश्रण सुद्धा मस्तपैकी एकचूक करून चांगला गोळा सुद्धा करून झालेला आहे. यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा, कारण यामध्ये आपण जी मेथी घेतलेली आहे ती बारीक चिरून घेतली आहे, त्यामुळे ती ऑलरेडी पाणी सोडते, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाण्याचा थोडासुद्धा वापर नाही करायचा. फक्त आपण जो काही दही घेऊ त्या दह्यामध्येच आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं मिश्रणसुद्धा चांगलं होतं आणि गोळासुद्धा चांगला होतो. आता आपण ह्यावर 1 चमचा तेल टाकून ठेवूयात. हे आपण 1 चमचा तेल घेतलेलं आहे, हे यावर टाकून ठेवलेलं आहे. आता हे तेलामध्ये आपण चांगलं मिक्स करून घेतलेला आहे आणि आता हा आपण 10 ते 15 मिनिटांसाठी गोळा झाकून ठेवणार आहोत. आता हा गोळा आपण 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. आपले इथे 5 मिनिटं सुद्धा झालेले आहेत आणि पीठ सुद्धा मस्त असं झालेलं आहे एकदम, म्हणजे आपण 5 मिनिटांसाठी झाकून ठेवलं की पीठ सुद्धा चांगला फुलतं आणि इथे आपला पीठ सुद्धा चांगला फुललेला आहे. आता आपण ह्याचे गोळे करून घेऊयात. एकदम पण जाड जाड आपल्याला नाही करायचे, म्हणून आपण गोळे सुद्धा लहान लहानच करून घेणार आहोत. आता जो हा आपण गोळा घेतलेला आहे तो आपण चपातीच्या पिठामध्येच बुडवून घेणार आहोत, म्हणजे चपातीच्या पिठामध्ये चांगलं दोन्ही साईडून टॅप करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम जास्त सुद्धा पीठ नाही लावायचं आहे बघा, आपण नॉर्मली इथे पीठ लावून घेतलेलं आहे म्हणजे पोलीपटायला चिटकायला नको म्हणून. आता आपण याचा पराठा करून घेऊयात, एकदम हलकासा, एकदम जाड पण नाही करायचा आणि एकदम पातळ सुद्धा नाही करायचा, पण छानपैकी असा पातळ पण होऊन जातो याचा, एकदम सुद्धा जाड राहत नाही, कारण आपण ह्यामध्ये दही टाकलेला होता त्यामुळे पराठा सुद्धा आपला खूप छान होतो. त्यामुळे तुम्ही दही आणि बेसन नक्की टाका. फक्त जर चपातीच्या पिठाचा करायला गेलात तर एवढा पातळ होत नाही. जर तुम्ही त्यामध्ये दही आणि बेसन ॲड केलात
तर मग त्याची चव सुद्धा खूप छान लागते. हा पहा आपल्या इथे पराठा सुद्धा मस्त पिकाचा झालेला आहे, एकदम जाड सुद्धा झालेला नाही आणि एकदम पातळ सुद्धा नाही. मस्तपैकी असं आपल्या इथे पराठा झालेला आहे. आता आपण तव्यामध्ये ह्याला चांगलं भाजून घेऊयात. आपल्या इथे तवा सुद्धा चांगला तापलेला आहे आणि आपण जो पराठा बनवलेला आहे तो आपण तव्यामध्ये टाकून घेतोय. स्लो गॅसवरच आपण पराठा पूर्णपणे भाजून घेणार आहोत. आता आपली एक साईड तर झालेली आहे, आपण हा पराठा चांगला पलटून घेणार आहोत. जशी आपण चपाती भाजतो तसंच आपल्याला पराठा सुद्धा भाजून घ्यायचा आहे. पराठा आपल्याला दोन्ही साईडून मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचा आहे. आता आपण ही साईड सुद्धा पलटून घेऊयात. मस्तपैकी असा एक साईडने तर आपला खरपूस भाजून झालेला आहे. आता आपण दुसरी साईड सुद्धा मस्तपैकी भाजून घेऊयात. इथे आपल्या दोन्ही साईड मस्तपैकी भाजून झालेल्या आहेत. आता आपण थोडंसं तेल यावरून पसरवून घेऊयात. इथे आपला मस्तपैकी असा पराठा तयार आहे. पहा दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि पूर्णपणे शिजलेला सुद्धा आहे आणि वास सुद्धा खूप छान सुटलेला आहे. आता आपण हा पराठा काढून घेऊयात आणि दुसरा पराठा लगेचच त्यामध्ये भाजून घेऊयात. इथे आपला दुसरा पराठा सुद्धा तयार आहे, तो सुद्धा आपण चांगला दोन्ही साईडून भाजून घेऊयात. हा पराठा सुद्धा आपला खालून भाजून झालेला आहे, ह्याला सुद्धा आपण मस्तपैकी पलटी करून घेतलेला आहे. पराठ्याच्या दोन्ही बाजूला चांगला भाजून घेतलाय आपण तर तो आतून सुद्धा खूप चांगला शिजतो, म्हणून आपल्याला मंद गॅसवरच दोन्ही बाजून शिजवून म्हणजे भाजून घ्यायचे आहेत. हे पहा जसं आपण चपाती करतो तसंच जेवढं आपण फास्ट गॅस करून ते भाजून घेऊ तेवढे ते कच्चं राहणार आणि जेवढं मंद गॅसवर आपण ते भाजून घेऊ तेवढं ते आतून सुद्धा चांगलं शिजणार आहे. हा पराठा सुद्धा आपला दोन्ही बाजूनी चांगला शिजलेला आहे आणि खरपूस रंगावर सुद्धा भाजून झालेला आहे. आता आपण हा पराठा सुद्धा काढून घेणार आहोत, ह्याला आपण पहिले तेल लावून घेऊयात. तुम्हाला जर हवा असेल ना तर तुम्ही पराठ्यामध्ये जेव्हा आपण मिश्रण मिक्स करतो तेव्हा तुम्ही त्यामध्ये आपली कोथिंबीर असते ती सुद्धा बारीक चिरून ऍड करू शकता, नाहीतर तीळ हवे असतील तर तीळ सुद्धा तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता. आपण इथे तीळ आणि कोथिंबीर स्किप केलेली आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. इथे आपला मस्तपैकी असा पराठा तयार झालेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर खरंच नक्की एकदा ट्राय करून पहा, अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतात आणि एकदम टेस्टी ही रेसिपी आहे. मुलांच्या डब्यासाठी किंवा तुम्हाला नाश्त्याला सुद्धा ही रेसिपी अतिशय उत्तम आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता आपण हा पराठा काढून घेऊयात. इथे आपले एकदम मऊ लुसलुशीत असे मेथीचे पराठे तयार आहेत. पहा एकदम असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत, किती पण हे केलं तरी पण. पहा छान अशी ही रेसिपी आहे आणि दह्यासोबत तर खायला खूप छान लागते. आतून सुद्धा पूर्णपणे हे शिजलेले आहेत आणि खूप छान ही रेसिपी आहे आणि दह्यासोबत सुद्धा खायला खूप छान लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.